आज मला वेळ आहे. सो तुला बोलायचं होतं ना काहीतरी? आज मला वेळ नाही, जरा घाईत आहे मी. कशाबद्दल बोलायचं होतं काहीतरी? हिंट तरी दे. नाही खरं तर ते काम झालंय आता, त्यामुळे हिंट वगैरे देण्यात काही अर्थ नाही. बाय द वे, अमेरिकेला जायची तयारी झाली आहे माझी, म्हणजे तुला माहिती असावं म्हणून सांगितलं. पैसे झालं ते सगळं झालं? पैसे मिळवण्याचे काही चांगले आणि समाजमान्य मार्गही आहेत. येतो मी. तू टेन्शन दिलं होतंस मला. समीरने सांगितलंय मला काळजी करू नकोस, पण असा स्वभाव असतो का आपला काळजी न करण्याचा? अशा परिस्थितीत कोणालाही काळजी वाटे. मग वेळवारी चहा पीत जग. मी करते, फोन करते. ही नाक वर करून चालत असते मालविका, लाथाडला गेला म्हणजे कब. अगं मी येतच होते, तू कशाला आणलास? सरबत होईल त्याचं, पिऊन टाक पटकन. बहिणी आज घाईत काय असतो? अगं दुष्यंतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय. का, काय झालं? नाही काही झालेलं नाही, रुटीन चेकअप. दादा येतोय ना सोबत? नाही अगं, नाही वेळ त्यांना आज. म्हणून तर विचारायला आले होते मी की एकटीने बाळाला घेऊन बाहेर जायचं नाही, मी येईन बरोबर. माझे आई तेच विचारायला आले होते मी की तुला आज वेळ आहे का माझ्या बरोबर यायला. अशा गोष्टी विचारायच्या नसतात, सांगायच्या असतात. किती वाजता अपॉइंटमेंट? नाही नाही नाही, अपॉइंटमेंट वगैरे काही घेतलेली नाही आहे, केव्हाही गेलं तरी चालणार आहे. आपण असं करूया, एकत्रच निघूया, तिथलं काम आटोपलं की तुम्हाला रिक्षात बसून दे आणि मग परस्पर ऑफिसला जा, चालेल? काही नको हा, मी तुला घरी सोडून जाईल. एका हातात बाळ, एका हातात बास्केट, पदर, साडी, नको. मी तुला घरापर्यंत सोडेन आणि जाईन. हो ग, त्याला घेऊन एकटीनं बाहेर पडायची हिंमत होत नाही मला अजून. तर बरीच वर्ष झाली ना, 12-13 वर्ष होऊन गेली, सवय गेली. त्याला घेऊन तू एकटीने बाहेर जायचं पण नाहीस. कसला बिलंदर आहे बघतीयस ना? त्या तेल लावणाऱ्या मावशी येतात ना, आंघोळ घालून त्याला घट्ट बांधून ठेवतात. त्यांचा चहा पिऊन होईस्तोपर्यंत ह्याचे हात बाहेर आलेले असतात. लाडवलाय अगदी. मग काय, उशिरा झालेलं मूल आणि दुसरी बायको दोघंही लाडवलेलीच असतात. जरा हात दिला की खांद्यावर चढून बसतात आणि कानात बोटं घालतात. काय हे वहिनी. चला आता तुझा डबा तयार करते, तोपर्यंत मालविकाची वेणी घालून घे आणि वेणी घट्ट घाल. शाळेत नाही येईपर्यंत जटाशंकर झालेला असतो त्यांचा. लवकर कर. मालू, कंगवा आणि तेलाची बाटली आण पटकन.